सप्टेंबर रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यानिमित्त मराठवाड्यामध्ये आज सर्वत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम गावागावामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आपल्या प्रशालेचे अध्यक्ष चंद्रराव कदम सर आणि देशमुख सर, सरपंचबाई, पुराण गावाचे सगळे मान्यवर सेवाचा करीत होता. तिथे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित झाले. सर्वांचं तसे अंगणवाडीत आहे, इथे आलेले आहेत आपल्या लहान लहान कुटुंबातल्या माणसांना घेऊन त्यांचं आपल्या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्र, आज आनंदाचा दिवस आहे की आपण स्वतंत्र झालो. या निमित्ताने आपल्या प्रशालेतील काही विद्यार्थी समृद्धी देवीदास सरते हे दोन शब्द व्यक्त करणार आहेत, तिला ते प्रचारण करतो. समृद्धी देवीदास सरते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथे जमलेला माझ्या बंधू आणि बहिणीनं आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी सांगायचे. तुम्ही शांतश्रुतीने ऐकून घ्यावीशी माझी नम्र विनंती. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला की याच जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यवीर पुढे आले. स्वातंत्र्यवीर पुढे आले महाराजाची राणी लक्ष्मीबाई म्हणून, राणी लक्ष्मीबाई म्हणून पुढे गेलेल्या प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शिरेश्वर जिल्ह्यातील काशीनाथ कुलकर्णी यांनी पोलीस ठाणे उघडून दिले. एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगितले. धन्यवाद. मोठी लहान पण किती महान अशी व्यक्ती आपल्या गावामधून बनती आहे. मित्र, आज इथे उभं राहून दोन शब्द बोलणे म्हणजे नाही जमत, मलाही नाही जमत. आणि ते धाडस समृद्धीने दाखवलेलं आहे आणि अगदी तंतोतंत मराठवाड्याचं चित्रण त्यांनी उभं केलं आहे, आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच ती उद्या मोठी वक्ता म्हणून प्रसिद्धीत येईल. इथे हे ज्ञान केंद्र आहे आणि या ज्ञान केंद्रामध्ये आपल्या सर्वांना ही जी लहान लहान लेकरं आहे, या लहान लहान लेकरांच्या कला गुण आपल्याला विकसित करायचा आहे आणि तेच आपल्याला ज्ञान आहे. आणि नक्कीच पुढच्या वेळेस अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. यानंतर मी प्रचारण करतोय दीपाली देवीदास देशमुख. भाग येत होता. मुक्ती संग्राम दिन सुरू झाल्यावर निजामचा सेनापती
या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं खूप छान अशी माहिती दिलेली आहे. खूप खूप शुभेच्छा. यानंतर काजल रामा तांबारे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पूज्य पूज्यवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दोन शब्द सांगितले तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मुक्ती संग्रामाचे जानकी लालजी राठी, शंकर जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, शंकर जालन्याचे जनार्दन मामा, राजाभाऊ वाकड यासारख्या आजींच्या सारखे आणि आपल्या जीवाची दमानं बाळगता काम केले. स्वतंत्र सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य. एवढी बोलून माझी दोन शब्द संगीतं जे हा लढा सहज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, पण आपला भाग जो आहे हैदराबाद संस्थानमध्ये विलीन होतो आणि निजामाची राजवटीखाली आपण सगळेजण त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली एक लढा उभारला गेला. त्यामध्ये गोविंदराव औरंगाबादचे आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले साहेबराव बापू बाळे, तिथे आमदार होते म्हणून त्यांचा सगळ्यांना परिचय आहे. आता ते नाही आहे, पण त्यांनी जो लढा उभा केला एक छोटीशी गोष्ट सांगतो. जेव्हा स्वामी रामानंद तीर्थांच्या आधिपत्याखाली लढा सुरू होता आणि त्या लढ्यामध्ये मराठवाडा हा पाच अंतर म्हणजे हैदराबाद संस्थानच्या आधिपत्याखाली होता. त्यावेळेस एक उमरी आपल्या जवळची इथली उमरी बँक तुटी लूट प्रकरण ते आपल्या वयोवृद्ध काकांना माहीत असेल, जे ज्येष्ठ व्यक्तींना माहीत असेल, अभिनय काकांना माहीत असेल हैदराबाद आपली उमरी बँक तुटी प्रकरण. त्यावेळेस मित्र रात्री गस्त निजामाची गस्त होती आणि त्याच्यातून गावातला नागरिक प्रत्येक नागरिकाकडे लक्ष ठेवून होते आणि लक्ष ठेवून त्या एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये अंधार रात्र त्या रात्रीमध्ये साहेबराव बापू बराडकर आणि गोविंदभाई श्रॉफ हे एका अज्ञात ठिकाणी थांबले. तिथे त्यांना जेवण्याची सुद्धा नाही सोय नव्हती, उपाशी पोटी. आणि मग दोन बैलगाड्या घेऊन तो लढा यशस्वी केला. अशी महान कर्तबगार माणसं आज आपल्यामध्ये नाही आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं मराठवाड्याचं, म्हणून आपण सर्वांनी इथे सहभागी झाला. आपल्या सर्वांना हा इतिहास माहीत असला पाहिजे या बाबतीमध्ये थोडंसं मी सांगितलं. यानंतर सारिका दीपक वर्मा आहे, आपल्याला करणार आहे त्यांचा आपण ऐकू.
अजून खूप तयारी करायची आहे, काजलने तयारी करायची आहे आणि दीपालीने छानपैकी सांगितलेलं आहे. पण आणखीन एक गोष्ट समृद्धीच्या बाबतीमध्ये मला सांगायचं, समृद्धी आपल्याला चौघी नाही, समृद्धी दीपाली काजल सारखा ते तुमचं जे धाडस आहे, खूप धाडस, तुमची हिंमत आहे, तुम्ही उद्या मोठ्या मोठ्या होणार आहात, तयारी करायची. समृद्धीची एक चूक आहे, समृद्धी अशी हालत होती हां सारखं आणि तो दोष त्याच्यानंतर दूर करायचा. नाही मला नंतरही सांगता आला असतं तुला, पण मी मुद्दाम सांगतोय कारण इथं सांगलेली गोष्ट पक्की लक्षात आहे, वर्गात सांगलेली गोष्ट कदाचित लक्षात राहणार नाही, म्हणून मी इथे मुद्दाम सांगतोय की हा गुण आहे, आपण हलायचं नाही आणि निर्भीडपणे आपल्याला जी माहिती आहे ते आपल्या समोर व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सांगायचं मला. त्याच्यानंतर पुढे 26 जानेवारीला प्रत्येक खेळ होती झेंड्याच्या निमित्तानं, खेळामध्ये सर्वांना घ्यायचं आहे, खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, बक्षीस मिळवायचे आहे. तुम्हाला बक्षीस देण्यासाठी आपली आदरणीय गावकरी मंडळी आहे, उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी आहे, आपली प्रशासकीय शाळा आहे, सगळे मिळून आम्ही तुम्हाला तुमचं कौतुक करू, जेणेकरून तुम्ही एक चांगल्या प्रकारे यश मिळवायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवायचे. उद्या 21 तारखेला आपल्या प्रशालेमध्ये निबंध स्पर्धा आहे 5वी ते 7वी साठी, त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मी विषय तुम्हाला उद्या देईन, उद्या देणार आहे, आपल्याकडे विषय येणार आहे आणि त्या विषयावर निबंध लेखन करायचे. पालकांना विनंती आहे, आपण सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना आपले सहकार्य करायचे, आपल्याला जी माहिती आहे ते आपण त्यांच्याशी शेअर करायची आणि निबंध स्पर्धेमध्ये काही बक्षीस आहे, प्रमाणपत्र आहे, मोमेंटो आहे, ते प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीच्या हिमायतनगरच्या वतीनं स्पर्धा झाली आहे, त्या स्पर्धेमध्ये आणि आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम, आपण भाषण स्पर्धा असो, लेखन स्पर्धा असो, बरोबर किंवा खेळाच्या स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी सहभाग घेत राहायचा आणि उत्सुकतेनं आणि बाहेर अशी स्पर्धा असेल तर त्यासाठी पालकांनी सहकार्य करत राहावं अशी मी विनंती करतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे डिजिटल शाळेचं उद्घाटन शिक्षण परिषदेला एक मला विनंती करायची आहे गावकरी मंडळींना, आमच्या अध्यक्ष महाराजांना, सरपंच महोदयांना, सेवासाठी ग्रामपंचायत तुम्ही करू शकता, शाळेचा विकास करायचा आपल्याला, बाकी वैयक्तिक काय ते फक्त शाळेचा विकास करणे या मुलांना शिकताना कॉम्प्युटर शिकली पाहिजे, कॉम्प्युटर चालवता आले पाहिजे, त्यांना डिजिटल करता आले पाहिजे, हे यासाठी आपल्याला कॉम्प्युटरची नितांत गरज आहे. तुम्ही जर एक कॉम्प्युटर दिला तर मला सांगा त्या कॉम्प्युटरमध्ये एक मी तर 5-7 मागेल, 7 वर्गाला 7 मागेल, पण किमान एक तरी द्यावं अशी विनंती. आणि त्या कॉम्प्युटरवरती आपला जो निर्गम उतारा आहे, निर्गम उताराचे रजिस्टर पाठवून घ्या. 1980 नंतर जे निर्गम उत्तर तुम्हाला मिळणार आहे, पण 80 अगोदरचे उत्तर जे काठ सर्टिफिकेट करण्यासारखं उत्तर असतो त्याच्या त्या निर्गम उत्तराच्या आता व्हेरिफिकेशन करतो, व्हेरिफिकेशन केलं जातं, एवढा मोठा तुमचा गावायचा प्रत्येकाचं हित आहे, शाळा ही प्रत्येकाची हिताची गोष्ट आहे. उद्या तुमची ही मुलं 10वी 12वीला गेल्याच्या नंतर प्रवेशासाठी आपल्याला जातीचं सर्टिफिकेट लागतील आणि जातीचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर निर्गम उतारा लागतो. मग निर्गम उतारा जर आपण जतन करून ठेवला नाही तर मी तो थोडंसं आपण लक्षात घ्या, एक कॉम्प्युटर जर दिलं तर त्या कॉम्प्युटरमध्ये निर्गम उतारा टाकून दिल्या तुम्ही, मुलांना भीतीची शिकवल्या नाही, मुलांना विविध रंग भरणी वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपली विद्यार्थी चालत. मला हे म्हणायचं की ज्यांची मुलं इथं आहेत शाळेत आहेत त्यांनी सरावं असं नाही आहे, आपण ज्यांची मुलं नाही तरी पुढे कधी ना कधी येतील, माझं गाव आहे, माझी शाळा आहे आणि माझ्या शाळेमध्ये माझं
निर्गमसाठी कोणालाही गावातल्या प्रत्येक व्यक्तीला गरज पडणार आहे आणि शिक्षणामध्ये येणार आहे आणि आल्याच्या नंतर दोघांनी मुख्याध्यापक असेल येणाऱ्या भविष्यामध्ये. मी आज इथं आहे तर मी तुम्हाला 80 अगोदर निर्गमपत्रात देऊ शकतो का? काही मंडळी आली होती मी रजिस्टर समोर ठेवलंय आणि शोधा म्हणलं तस नाही तुकडे 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 त्यांच्यासाठी पर्याय काहीतरी व्यवस्था होईल. पण धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो आणि करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.